नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये. आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीमध्ये जे या पोलीस भरतीमध्ये जे काही बदल झालेले आहे. सुरुवातीला पोलीस भरतीची जी काही प्रक्रिया होती ती मैदानी चाचणी होती. नंतर जेव्हा जे देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आलं त्यांच्यामध्ये बदल झाला आणि बदल झाल्यानंतर प्रथम लेखी परीक्षा ठेवली आणि नंतर ती लेखी परीक्षा चालू झाली. आता याच्यामध्ये बदल झाले, बदल करण्यात येणार आहेत. तर ते कोणते बदल करण्यात येणार आहेत तर ते आज आपण बघणार आहोत. आता प्रथम मैदानी चाचणी होणार आहे. तर मैदानी चाचणीमध्ये जे पूर्वीप्रमाणे आपण असं आपल्याला माहिती आहे की आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते सर्वात मोठी त्यांनी पोलीस भरतीमध्ये मेगा भरती काढली होती. त्याच्यानंतर आपण त्यांच्यानंतर एवढ्या मोठ्या जागा ज्या आहेत त्या निघाल्या नाही. आताच्या सरकारमध्ये महाविकास आघाडी जे सरकार आहे यामध्ये 11,000 जे पदं आहेत ते या पदाची जे रिक्त पदाची जाहिरात निघणार आहे. पोलीस भरतीची जी काही प्रक्रिया आहे आता जे उमेदवार असतील त्यांना अनेक बदल याच्यामध्ये करण्यात आले आणि या बदलाला त्यांना सामोरे जावं लागेल. पहिलं होतं की 1600 आणि 100 मीटर अशा दोन गटामध्ये धावावे लागत होतं. आता त्याच्यानंतर गोळाफेक आहे, लांब उडी आहे, पुलअप्स आहेत. या प्रकारचे 100 गुणाची शारीरिक चाचणी होणार आहे. आणि याआधी जे आहे लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार वगळण्यात आले होते. आता त्याचा नव्याने याच्यामध्ये समावेश करण्यात आला. तर ह्या ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. तर बदल कोणते होते जे आत्ता सांगितले ते बदल याच्यामधले होते आणि ही जी आहे या निकषानुसारच आपल्याला लवकरच सुमारे 11,000 पदाची जे जाहिरात आहे ती ही भरती मोहीम लवकरच राबविण्यात येईल असं जाहीर केलेलं आहे. तुम्ही जर बघू शकता इथे आपल्याला बघायला मिळते की आजच्या सकाळ पेपरला ही न्यूज आलेली आहे आणि यामध्ये सरळ सांगितलं की पहिली जे काही होती त्यामध्ये जवळपास जी दुरुस्ती होती ते 1600 मीटर 100 मीटर अशा दोन गटामध्ये धावे लागत होते आणि गोळाफेक, लांबउडी, पुलअप्स. आता या प्रकारचे जवळपास 100 गुणाची शारीरिक चाचणी होणार आहे आणि याआधी जे होतं लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार यामध्ये वगळण्यात आले होते त्याचा नव्याने याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने काही अकॅडमीचे इथे म्हणणं पण आहे आणि बऱ्याच अकॅडमीनी जे लेखी चाचणी होती त्या लेखी परीक्षेला विरोध केला होता. त्यामध्ये आपलं जी डी सी अकॅडमी हे यूट्यूब चॅनलनीसुद्धा त्याला विरोध केला होता. तर आता जे आहे लेखी परीक्षा न होता ती मैदानी चाचणीनंतरच लेखी परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये 11,000 पदं लवकरच भरल्या जाणार आहेत अशी इथे आपल्याला न्यूजमध्ये बघायला मिळते. तर आपण जे कोणी विद्यार्थी मित्र जे उमेदवार आता आपले चॅनल बघत असतील, जे व्हिडिओ बघत असतील, त्यांनी जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी अवश्य आपल्या जे प्लॅन आहे तो प्लॅन बनवावा आणि लवकरात लवकर जी जाहिरात निघेल त्यासाठी रेडी राहावं जेणेकरून आपण या मेगा भरतीमध्ये आता 11,000 म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावं लागेल कारण खूप मोठी संख्या आहे 11,000. तर 11,000 जर भरती निघाली तर याच्यामध्ये आपला पण नंबर लागेलच असं आपण ठामपणे जर स्वतःला म्हणलं तर आपला नक्कीच याच्यामध्ये नंबर लागेल आणि त्याची तयारी करा. शारीरिक चाचणी महत्त्वाची असते मग सुरुवात आत्तापासूनच सध्या हिवाळा चालू आहे आणि आत्तापासूनच जर आपण तयारी केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळेल. ठीक आहे, तर थोडं सायमल्टेनियसली सोबत तुम्ही लेखी परीक्षा कडे सुद्धा लक्ष द्या. अशा पद्धतीने आपण यावेळेस जर 11,000 पदाची जाहिरात निघाली तर लवकरच आपण याच्यामध्ये आपल्याला एक पद मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही माहिती होती. या संदर्भात अजून काही माहिती मिळाली तर आपण नक्कीच आपल्या gdcacademy.com देणार आहोत आणि या संदर्भात जे चाचणी आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही शारीरिक चाचणीला सरावाला सुरुवात केली असेल तर सोबतच तुम्ही प्रश्नांचा सराव सुद्धा करायला सुरुवात करा. तर तुम्हाला जी डी सी अकॅडमी या वेबसाईटवर तुम्हाला हे जे प्रश्नपत्रिका असतील ह्या मोफत उपलब्ध असतील आणि सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी सुद्धा वेळ लावून तिथे सोडवू शकता. तर याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि जे विद्यार्थी राज्यसेवा देत असतील जी डी सी अकॅडमीच्या टेस्ट सिरीज 25 25 25 25 अशा गटामध्ये आम्ही 4 तयार केलेले आहेत गट. त्यामध्ये तुम्ही जे टाईम लावून प्रश्न सोडवू शकता त्याचं उत्तर बघू शकता आणि याचा पण तुम्ही तिथे जी डी सी अकॅडमीवर लाभ घ्या. अवश्य तुम्हाला तुमच्या ज्या गरजेनुसार ज्या माहिती आहे तिथे मिळेलच. ठीक आहे, चला तुमच्या काही अजून याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये
सांगू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.